राज्यामध्ये जवळपास 7,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये निकाल आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. आपण जर पाहिलं तर जे निकाल आलेले आहेत, प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतो आहे की आम्हाला एवढ्या ग्रामपंचायतीचं वर्चस्व मिळालेलं आहे. काही इतर पक्ष देखील या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळाल्याचा दावा देखील करत आहेत. पण खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या आहेत त्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाही. स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे आहेत त्या आधारावर या ग्रामपंचायती कोणाच्या आहेत असं हे गणित ढोबळमानाने होतं. पण अनेक ग्रामपंचायतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे एकत्र मिळून एक पॅनल जे आहे ते तयार केलं जातं. अशा देखील अनेक ग्रामपंचायती आहेत. पण आपण जर साधारणतः या ग्रामपंचायतींमध्ये जे दिग्गज नेते होते त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते समजले जात असतील अशा ज्या चर्चेतल्या ग्रामपंचायती आहेत, आपण त्या ग्रामपंचायतींची चर्चा फक्त आजच्या या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. आपण सुरुवात जळगाव जिल्ह्यामधून करूया. जळगाव जिल्ह्यामध्ये जी टाकळी येथे ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीला गालबोट लागलेला आहे आणि भाजपाच्या दोन्ही गटांमध्ये या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि या दगडफेकीमध्ये एका ज्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 50 जण जखमी झालेले आहेत. त्याच जामनेर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं भाजपाची जरी इथं सत्ता आलेली असली पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांनी गुजरातमध्ये निवडणूक जिंकली, ज्यांनी गुजरातमध्ये सत्ता आणली असे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष RC पाटील यांची कन्या जी आहे ते इथून विजयी जरी झाली असेल पण या कन्येचा पराभव जो पॅनलचा पराभव जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. मोहाडी हे RC पाटील यांचं गाव आहे आणि या गावामध्ये त्यांना एकूण सत्ता जी आहे ती राखता आलेली नाही आहे. एकटी त्यांची मुलगी जी आहे ती विजयी झाली आहे पण संपूर्ण पॅनल जे आहे ते पराभूत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. परळीमध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा दावा प्रतिदावा जो आहे तो चाललेला आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी जवळपास 28 ग्रामपंचायती निवडून आल्या असा दावा जो आहे धनंजय मुंडे गटाने केला आहे. तर सर्वाधिक ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भाजपच्या ताब्यात असल्याचं प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. आपण पाहिलं तर पांगरा ग्रामपंचायत जी आहे ती परंपरागत या ठिकाणी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे वडील पंडितांना मुंडे यांच्यामध्ये कायम इथे रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळाली होती. पांगरा ग्रामपंचायत जी आहे ती आजही धनंजय मुंडे यांच्याच ताब्यात आहेत. त्या ठिकाणी त्यांचे चुलत बंधू जे आहेत ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व जे आहे ते पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मोठा धक्का जो आहे तो छगन भुजबळ यांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. यामध्ये येवला हा त्यांचा जो मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष ज्या आहेत त्या पराभूत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तिकडे दुसरीकडे बनकर जे आहेत पिंपळगावपासून ही अतिशय श्रीमंत अशी ग्रामपंचायत समजली जाते आणि अतिशय प्रगतशील आणि खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षांचं उत्पादन जे आहे ते पिंपळगावपासून या ठिकाणी होतं. या ठिकाणी राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांचा पुतण्या जो आहे तो पराभूत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर आपण सिंधुदुर्गचं जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपाने मोठी मजल या ठिकाणी मारलेली आहे आणि भाजपचं विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण केसरकर यांना देखील एक मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. केसरी या गावामध्ये त्यांचे जे गटाचे सदस्य आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी पराभूत झाले आहेत आणि एकूण भाजपाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती ज्या आहेत त्या निवडून आल्या आहेत. आपण जर पाहिलं तर नितेश राणे यांनी जी चर्चेत आली होती, नितेश राणे यांनी धमकी दिली होती की आम्ही जर आम्हाला निवडून दिलं नाही तर निधी दिला जाणार नाही. या ज्या ग्रामपंचायत म्हणजे जी नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये हेच संपूर्ण व्हिडिओ त्यांचा व्हायरल झाला होता ती नांदगाव ग्रामपंचायत देखील भाजपने या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्हा आणि पुणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात यश आपल्याला मिळालेलं या ठिकाणी स्पष्टपणे समोर येताना दिसतं आहे. जर आपण पाहिलं कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची सत्ता आल्याचं आपल्याला दिसतं आहे. त्याचबरोबर पलटणमध्ये शंभूराजे देसाई जे पालकमंत्री आहेत त्यांची सत्ता या ठिकाणी त्यांनी अबाधित ठेवल्याचं देखील दिसतं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बारामती असेल, खेड असेल, मुळशी असेल, इंदापूर असेल, वडगा मावळ असेल यामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अनेक ग्रामपंचायतीमध्ये आल्याचं दिसतं आहे. दौंडमध्ये मात्र भाजपाने आपला जो गड आहे तो या ठिकाणी दौंडमध्ये राखलेला इथं दिसून येतं आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे डिजिटल गाव म्हणून जी ग्रामपंचायत नावाजलेली होती
त्या ग्रामपंचायतीमध्ये वडगाव ही जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदा जे ज्यांनी संपूर्ण गाव डिजिटल केलं त्या गावाचे सरपंच जे आहे ते पराभूत झाले. या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेनेचे दोन्ही गट असेल हे एकत्र आले आणि काँग्रेसचा या ठिकाणी पराभव केला. पण जरी सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी ते हरले असतील पण काँग्रेस एकूण 12 पैकी जवळपास 8 जागांवर या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा या ठिकाणी आढावा घेतो आहे जिथं दिग्गज जे आहेत ते पराभूत झाले आहेत आणि काहींनी या ठिकाणी ग्रामपंचायत ज्या आहेत त्या पुन्हा राखलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचा दबदबा जो आहे तो आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. जरी सिंधुदुर्ग हे भाजपाच्या ताब्यात असलं तरी रत्नागिरी हा पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात आपल्याला पाहायला मिळतो. गुहागर असेल, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या गटाने जी आहे ती सत्ता ताब्यात ठेवल्याचं सध्या तरी समोर दिसतं आहे. सोलापूरमध्ये आपल्याला भाजपाला एक मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुभाष देशमुख जे माजी मंत्री होते त्यांच्या दोन्ही ग्रामपंचायती ज्या आहेत त्या दोन्ही ग्रामपंचायती त्यांचा त्यांच्या गटाचा जो आहे तो पराभव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिकडे बीडमध्ये रत्नाकर गुट्टे यांचा दैठणा या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचा देखील पराभव झाल्याचं समोर येत आहे. आणि ही ग्रामपंचायत जी आहे धनंजय मुंडेंनी आपल्या ताब्यात ठेवल्याचं दिसतं आहे. मुक्ताईनगरमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून दूध संघाची निवडणूक जी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खूप गाजली होती आणि ते खडसे गटाचा पराभव झाला होता. याच खडसे यांच्या मतदारसंघ मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये ज्या 2 ग्रामपंचायती झाल्या त्यामध्ये जी कुरा जी ग्रामपंचायत आहे उचंदी जी ग्रामपंचायत आहे त्या दोघांमध्ये खडसे गटाने वर्चस्व या ठिकाणी मिळालं. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुरा योजनेला सिंचन योजनेला सुप्रमा देण्याचं काम जे आहे ते सरकारने केलं होतं. तरी देखील ह्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या भाजपाला या ठिकाणी किंवा शिंदे गटाला मिळवता आल्या नाहीत. या ठिकाणी एकनाथ खडसे यांचंच वर्चस्व राहिलं आपल्याला पाहायला मिळतं. तिकडे राजुरी ही जयदत्त क्षीरसागर यांची अत्यंत महत्त्वाची बीड जिल्ह्यातली ग्रामपंचायत होती. या ग्रामपंचायतीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतं. तिथे राष्ट्रवादीची सत्ता जी आहे ते संदीप क्षीरसागर यांची सत्ता जी आहे ती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आटपाडी तालुका जो आहे सांगलीमध्ये त्यामध्ये जे पडळकरवाडी आहे या पडळकरवाडीमध्ये भाजपाचे गोपीनचंद पडळकर यांच्या मातोश्री ज्या आहेत हिराबाई पडळकर या विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचेच बंधू जे आहेत ते जिल्हा परिषद सदस्य देखील आहेत. त्याचबरोबर सोलापूरमध्ये तुंगणा जी ग्रामपंचायत आहे या तुंगणा ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसने आपली सत्ता राखली आहे आणि यामध्ये अतिशय मोठा पराभव जो आहे तो प्रशांत परिसर जे आमदार आहेत त्यांच्या होते त्यांचा गटाचा जो आहे तो पराभव झाल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली जी सत्ता आहे ती या ठिकाणी राखली आहे. ज्याला आपण म्हणतो की जिल्ह्यामध्ये सतेज पाटील वर्सेस धनंजय माडिक असा जो संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळाला त्या ठिकाणी अनेक ग्रामपंचायतीमध्ये सतेज पाटील यांचा विजय झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे. पाचगाव जी एक अतिशय प्रतिष्ठेची ग्रामपंचायत म्हणून निवडणूक जी झाली त्या पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये देखील सतेज पाटील यांनी जी बाजी आहे ती आपली बाजी मारलेली आहे आणि येथे धनंजय माडिक यांचा पराभव देखील आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे.